पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. मंडळी, आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मान्य असेल की घरातली बाई म्हणजे घरात चैतन्य असते. तिचं सगळीकडे लक्ष असतं, अगदी बारीक ती सतत सूचना देत असते, तिच्यामुळे घर हसतं खेळतं असतं. ती जेव्हा घरी नसते तेव्हा घर कसं एकदम ओकंबोकं होऊन जातं. अशीच आमच्या अभिनय क्षेत्रातली एक मैत्रीण आहे, चैतन्यानं भारलेली, सतत बडबड करणारी, सगळीकडे लक्ष असणारी. चला तर जोरदार टायांनी स्वागत करूया मराठी कलाक्षेत्राचं सळसळतं चैतन्य, प्रिया बापट हिचं. सुरू करूया प्रवासाला. आम्ही थांबू का? आम्ही जाऊ. म्हणजे नाही, म्हणजे तुला जनरली एकटीने प्रवास करायला आवडतो ना, म्हटलं की इतकी लोक तुला चालणार आहेत का? मला दोन्ही आवडतं. मला एकटीने सुद्धा प्रवास करायला आवडतो आणि कुटुंबाबरोबर पण आवडतं. चला दादा, बस सुरू करा. तर प्रिया, बस बाई बसच्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. एकटीने प्रवास करायला का आवडतो तुला? म्हणजे आजूबाजूच्या लोकांना आपण म्हणतो ना की त्यांचं तिकीट काढायला नको, त्यांची एक जबाबदारी अंगावरती नको, आपण एखादी गोष्ट खायला घेतली तर त्याच्यात शेअरिंग नको म्हणून. सो ऍक्च्युली नाही, ह्याची सुरुवात अशी झाली की मला फिरायला आवडतं आणि मला ज्या जागा बघायच्या असतात किंवा मला जिथे जायचं असतं तिथे त्यावेळेला इतर मित्रमैत्रिणींना किंवा उमेशला किंवा कोणाला वेळ नसायचा, असं ते मॅच व्हायचं नाही कधी. तर एक दिवस मला जेन्युइनली ह्या गोष्टीसाठी पुश करणारा उमेशच होता आणि तो म्हणाला की प्लीज तू जा आणि एकटीने प्रवास कर, बिकॉज तुला ते आवडतं आणि तू त्याची मजा घेऊ शकशील. आणि माझी पहिली ट्रिप होती, मी पॉंडिचेरीला गेले एकटी. बर. आणि तिथून पुढे मग मी थांबले नाही. मग मला असं लाईक त्याची किक बसली की आता हे भारी आहे, आपल्याला कोणाला आपण बांधील नाही होत उत्तर द्यायला. मला म्युझियमला जायचं आहे आणि तुला झूला जायचं आहे असा प्रकार नाही आहे. किंवा माझी व्याख्याच वेगळी आहे प्रवासाची. मी अनेक तास समुद्रावरती नुसतीच बसून राहते. मी कॅफेजना जाते, मी पुस्तकं वाचत बसते, मी गाणी ऐकते, मी नुसतीच चालत फिरते किंवा मी सायकलनी नुसती फिरत बसते. सो हे माझ्या बरोबर असणाऱ्या माणसाला आवडेलच ह्याची गॅरंटी नसते, त्यामुळे मग कधी कधी एकटं छान वाटतं. पण याची सुरुवात प्रवासाची एकटीने फिरण्याची लग्नानंतर झाली का? लग्नाच्या आधी पण एकटी जात होतीस? नाही नाही, लग्नानंतर. मी तेच म्हटलं ना, उमेशनी सांगितलं अगदी किती चार पाच वर्षांपूर्वी. मला उमेशला विचारायचं, उमेश का सांगितलं असेल तू प्रियाला एकटी जात? त्याला घरात प्रायव्हसी हवी असेल आणि शांतता हवी असेल. तो म्हणाल असेल तू तुझे पाच दिवस एन्जॉय करू नये, मी माझे पाच दिवस इथे एन्जॉय करू म्हणून त्याने. पण ह्या तुझ्या अभिनयाच्या प्रवासात तुझा गाण्याचा प्रवास जरा मागे पडला असं नाही वाटत तुला? हो, म्हणजे माझ्या आईची खूप इच्छा की मी गाणं शिकावं आणि म्हणून तिने मला, मी शाळेत असतानाच गाण्याच्या क्लासला घातलं. आणि तिची इच्छा ही पण की मी गाण्यातच करिअर करावं, पण माझी ओढ अर्थातच अभिनयाकडे जास्त होती त्यामुळे गाणं मागे पडलं. उमेशसाठी कुठलं गाणं म्हटलं? लाजून गेला, लाजून हरकत नाही. वादळवाटच्या दरम्यान आमचं सगळं प्रेम फुलायला लागलं होतं आणि तेव्हा उमेशकडे बाईक होती. सो आम्ही, मला आठवतंय मी त्याला अनेकदा दादर भागात बघायचो, हेल्मेट घालून लपून छपून इकडच्या गल्लीतनं तिकडच्या गल्लीतनं जात असायचं आणि मला प्रश्न पडायचा की हा राहतो वेगळीकडे, ह्याचं शूटिंग वेगळीकडे, हा दादर भागात हेल्मेट वरती बाईक वरती. तो हेल्मेट मध्ये असायचा आणि मी ते ओढणी पुणेरी लोकांसारखी बांधून जायचे, ते कळायचं नाही आई बाबांना. पण तेव्हा बाईकवरती मी खूप गाणी म्हणायचे आणि त्यातलं एक अत्यंत टॉप लिस्टवरती होतं ते म्हणजे वादळवाटचा टायटल सॉन्ग. होऊन जाऊ दे आत्ताच. हो म्हणजे लगेच. थोडी सागर निळाई, थोडे शंख निशिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उंजळीत.
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट वारा पावसाची गाज काळे भास गजदाट कधी धूसर धूसर एक वादळाची वाट वा 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 एकदम ते सगळे शूटिंगचे दिवस आणि ती मालिका एकदम सरकन अशी डोळ्यासमोर गेली. मला सांग, या सगळ्या प्रवासात तू नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलास आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने नाटक करता आलं पाहिजे, ज्याच्यासाठी आपण दादा एक गुड न्यूज आहे सारख्या नाटकाची निर्मिती केलीस. मला सांग, हे मध्यंतरीच्या काळात नाटक का लांबलं? कोविड. सो आम्ही 2000 आपण 2020 कोविड आला बरोबर, त्या वर्षी मे मध्ये कदाचित आम्ही नाटक आणलं असतं, कारण आम्ही तालमी सुरू करण्याच्या बेतात होतो. वाचन झाली होती, पहिली 2-3 वाचनं झाली होती आणि मग कोविड आला. असं थांबलं, मग दुसरी लाट आली, मग परत थांबलं, मग सगळ्यांच्या तारखा जुळवता जुळवता मग माझ्याही कमिटमेंट्स, मग परत दादा एक गुड न्यूज आहे पण स्ट्रीमलाईन करायचं होतं, मग त्या सगळ्यामध्ये आता ते थांबलंच आहे. सो आता ते जेव्हा त्याचा योग जुळेल तेव्हा ते नक्कीच येईल. जनरली नाटकामध्ये काम करताना कलाकार वाक्य विसरतात किंवा त्यांच्या लक्षात राहत नाही, ॲडिशन घेतात म्हणून नाटक लांबतं. म्हणजे जे 2.5 तासात संपणं अपेक्षित असतं ते कधी कधी 2.5 तास 3 तास चालू राहतं, पण अजून काही कारणांनीही नाटक लांबतं, असं कधी घडलं? नवागडी नवराज्य नावाचं नाटक करायचो उमेश मी, माझ्या मते हा प्रयोग झाला तेव्हा हेमंत ढोमे करायचा हिम्मतरावचं पात्र, पुण्याचाच एखादा प्रयोग असेल. आणि एक सीन असा आहे की ज्याच्यात माझी एक्झिट होते आणि उमेश आणि हेमंतची वाक्य चालू असतात आणि एक काही वाक्यांनंतर माझी परत एंट्री होते. तर मी एक्झिट घेतली आणि माझ्या लक्षात आलं की मला शू लागली. पुढे तर अख्खा अंक करायचा ना, मग थांबू कसं आणि काय करू. तर मी विंगेतनं हेमंत आणि उमेशला सांगितलं की प्लीज वाढवा, तुम्ही बोलत राहा, मी जरा जाऊन येते. आणि ते जेन्युअनली बोलत राहिले, मी धावले पटकन. आय थिंक पुण्यालाच होता कुठेतरी प्रयोग, कोथरूड किंवा बालगंधर्वला. मी धावले, आले आणि मी विंगेतनं हात केला, हा मी आले आले, आता आता मी येऊ शकते. सो आता शेवटचं वाक्य घ्या म्हणजे मी येईन. पण तोपर्यंत त्यांनी वाढवलं. हो, पण खूप वेळ नाही घेतला मी, पटकन गेले. बरेचसे कलाकार असतात जे तिसरी घंटा व्हायच्या आधी, नाटक सुरू व्हायच्या आधी टॉयलेटमध्ये सापडतात. त्यांना शोधायची जागा कुठे असते, हक्काची जागा म्हणजे ते टॉयलेट असते, कारण त्यांना प्रेशर सहन होत नाही की आता आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यात बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे टॉयलेट. तर अशा वेळेस तुम्ही विचार करा की असं झाल्यानंतर त्या कलाकाराची अवस्था काय होत असेल, आणि याच्यात लाजण्यासारखं काही नाही, त्याच्यामुळे नाटक वाढवायला लागतं, कारण हे मी अगदी समजू शकतो. तू कुठे कुठे चाललायस, कारण अनेक गोष्टी तुला माहिती असतील. मला या सगळ्या प्रवासामध्ये इतरही अनेक सहकलाकार दिसले जे तिसऱ्या घंटेच्या आधी बेल द्यायची का असं म्हणून ते पळालेले असतात, थांबा 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 थांबा. नाही नाही नाही, पण याच्यातनं प्रत्येक कलाकाराची सिन्सिअरिटी आणि नाटकावरचं काय म्हणूया त्याला, प्रेम श्रद्धा याच गोष्टी लक्षात येतात ज्या तुमच्या दोघांच्या आहेत. आणि तुम्ही दोघांनी ज्या प्रामाणिकपणे नाटकं आत्तापर्यंत केली आहेत आणि आत्ताही तुमचं चालू आहे त्याला खरोखर शुभेच्छा. तुझ्या सोशल मीडियावरती काही कमेंट्स आल्यात, तू तिकडे कदाचित त्यांना रिप्लाय करत नशील, पण आत्ता मला असं वाटतं की तू त्यांना रिप्लाय करावास या कमेंट्सला. बघूया पहिला फोटो काय आणि त्याच्यावरची कमेंट काय. तर या फोटोवर कमेंट अशी आली की कायम तूच त्याला खेटलेली दिसतेस, त्याला इंटरेस्ट नसतो का? काय बोलणार अरे त्याला, काय उत्तर कसं देऊ मी आता याला? का त्याला इंटरेस्ट नसेल, तर मग 11 वर्ष संसार झाला असता का माझा? फोटोवर ना त्यांना असं वाटतंय की कायम तूच खेटलेली असतेस. उमेश काने असे फोटो टाकत उलटे आहेत माझ्या मोबाईल मध्ये, या दाखवते मग तुम्हाला कळेल. ठीक आहे, पुढचा बघूया आपण. या फोटोवर कमेंट अशी आली आहे की जपान्यांना कोणी सांगितलं नाही का की आपल्याकडे सुशी हा खाण्याचा प्रकार नसून सुशी हा जाण्याचा प्रकार आहे.
हे लोक कमाल क्रिएटिव्ह असतात यार, मला फार कौतुक वाटतं. मला मी एवढी हजर सभा मी नाहीच आहे. मला ह्याचं उत्तरच देता येऊ शकत नाही. हॅट्स ऑफ आहे हे लोक जे काही विचार करून कर. हो बरोबर आहे, कारण त्याच पुढचा फोटो बघूया. आईला तुझ्या पायाला पण डिम्पल येतो. लोकांच्या गालावरती येतो पण तुझ्या या फोटोत पायाला डिम्पल आल्यासारखं त्यांना वाटतो. याला काय म्हणशील? माझ्या जिमच्या वर्कआउटमुळे माझे काप्स तसे दिसतात का? ए यार हे कमाल आहेत यार सुबोध. मला यांना ह्या अशा कमेंट्स आणि ट्रोलना आगाऊपणे उत्तर प्रत्युत्तर देताच येऊ शकत नाही. त्यांना सांग की तुम्ही व्यायाम करा म्हणजे तुमच्या पायावर पण येतील डिम्पल. त्यांना हवेत का? इट इज नॉट दॅट सिम्पल. इट इज नॉट दॅट सिम्पल, दॅट आय अग्री. इट इज नॉट दॅट सिम्पल. पुढचं बघूया. हल्ली मला ट्रोल्सचं पण कौतुक व्हायला लागलंय. लहानपणी शाळेत लहानपणी शाळेत अशी शिक्षा मिळायची वाटतं, हात वरती करून उभं राहण्याची. अरे मला अग्रीच आहे, पण मला त्यांच्याबद्दल आक्षेपच नाहीये. हो करेक्ट आहे, फक्त लहानपणी मी अशा असे कपडे घालून शाळेत उभे पाहिले असते तर काय झालं असतं माहित नाही. आता मी तेव्हा ज्या प्रॅक्टिस केल्या, खरं मी शाळेत अत्यंत गुणी मुलगी होती त्यामुळे शाळेत वगैरे अशी काही शिक्षा मिळाली नाही, पण इतर मुलांना मिळायची ती बघूनच मी ही पोज रिक्रिएट केली. हो ठीक आहे, हा फोटोंचा खेळ इथे संपलाय. आपण आता प्रिया बरोबरच्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्याकडे, अर्थातच अत्यंत अवघड टप्पा ह्या आपल्या प्रवास दौऱ्यातला, तो म्हणजे आपल्या महिला मंडळाचे प्रश्न. हॅलो मॅडम. नमस्कार, मी शीतल. तुम्ही माझ्या फेवरेट आहेच मॅडम, ते तर प्रश्नच नाही. उमेश सर आणि तुम्ही म्हणजे मी स्वतः सोशल मीडियावर प्रीमेश लवर्स ग्रुपची फॉलोअर आहे. काय काय काय? प्रीमेश लवर्स. प्रीमेश लवर्स. हा, प्रिया आणि उमेश च कॉम्बिनेशन प्रीमेश. प्रीमेश हा, यांच्या कपल साठी असे कितीक फॅन पेजेस आहे सर. हा, आणि कपल गोल्स आता हॅशटॅगच तुमच्यासाठी बनला असं वाटते मला कधी कधी. थँक्यू. हा मॅडम, असं रिअल लाईफ हजबंड सोबत तुम्ही आता काम पण करता ना उमेश सरांसोबत, तो असं कधी होते का मॅडम की घरामध्ये तुमचं कडाक्याचं भांडण झालंय आणि सेटवर जाऊन शूटिंगला तुम्हाला रोमॅन्टिक सीन करायचंय किंवा उलट, असं कधी झालंय का? हो होतं ना, असं नाटकाच्या प्रयोगात पण झालंय आणि वेबसिरीजच्या प्रमोशनच्या दरम्यान झालंय. की आम्ही प्रमोशन करणार होतो, इंटरव्ह्यू सुरू होते, त्याच्या आधी आदल्या रात्री आमचं इतकं जोरदार भांडण झालं होतं, इतकं जोरदार की आम्ही तोंडही बघत नव्हतो सकाळपासून, एकमेकांचं बोलतही नव्हतो. तू तुझं तयार हो, माझं मी बघेन वगैरे, असं सगळं असा झोन होता घरात. मुद्दा काय होता, डाएट का व्यायाम? नाही आठवत नाही मला मुद्दा काय, भांडणाचा आठवत नाही, पण जोरदार भांडण झालं आणि आम्ही इंटरव्ह्यूला बसलो. आणि तेव्हा ते कोविडचा काळ होता, असं ऑनलाईन इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यूवरती सेम हाच प्रश्न विचारला की असं झालं का तुमचं कधी की तुम्हा भांडलायत आणि सेटवर गेलायत तर मग तुम्ही कसं मॅच करता? मी म्हटलं आत्ता कसं दिसतंय? ती म्हणली वाटतच नाही भांडण झालंय. म्हटलं एक्झॅक्टली, इतके बरे ऍक्टर आम्ही आहोत की आम्ही घरचं भांडण घरी ठेवून स्क्रीनवर व्यवस्थित. पण नाटकाच्या दरम्यान नवागडी नवराज्याच्या दरम्यान आमची खूपशी भांडणं सॉल्व्ह झाली आहेत चालू प्रयोगात. की प्रयोगाच्या आधी जोरदार भांडण झालंय आणि मग आलोय प्रयोगात आणि आता मिठी मारायची तर काय करणार, संपलं भांडण. मॅडम मला तुमचं वेबसिरीज मधलं काम खूप आवडते. मी तुमच्या सगळ्या सिरीजा पाहते आणि तुमच्या एका सिरीज मधला बोल्ड सीन व्हायरल गेला, तो असं झालंय का मॅडम की तो एवढा व्हायरल झाला की कधी चुकून तुम्हालाच फॉरवर्ड झाला वा? नाही मला नाही आला, पण माझ्या मित्रमैत्रिणींपर्यंत गेला. सो माझ्या कॉन्टॅक्ट मधनं मला आले फोन की आलेत बघ, अगं तू बघितलंस का, अगं तू बघितलंस का? मी म्हटलं मी बघितलं म्हणजे मी केलंय काम, मला माहिती आहे मी काय केलंय. पण इव्हेंच्युअली तुम्ही एडिट काय झालंय ते बघत नसताना, सो मी आधी त्या रात्री घरी जाऊन म्हटलं थांबा जरा हे सगळ्यांना फुल स्टॉप, मी आधी जाऊन एपिसोड बघते मग मला कळेल. मॅडम पण तुमच्या मम्मी पप्पांनी पण पाहिला असेल ना तो सीन, मग त्यांची रिएक्शन काय होती हो? पहिली गोष्ट थँकफुली माझ्या आई बाबांकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे त्यांनी काही पाहिला वगैरे नाही. पण मी ज्या प्रकारच्या फॅमिलीमधनं येते तर मला
ह्याची खूप भीती आणि दडपण होतं की आई बाबांना काय वाटतंय, की बाहेरचे लोक त्यांना फोन करून काय बोलतायत, ते कसे रिॲक्ट होत आहेत. तर मी फोन केला घरी आणि मी त्यांना आधी कल्पना दिली की मी असा असा एक सीन केलेला आहे त्या वेबसिरीजमध्ये, तो बाहेर त्याची क्लिप फिरते आहे, लोक तुम्हाला फोन करतील, तुम्हाला काहीतरी बोलतील, तर तुम्ही काही कोणाला रिॲक्ट होऊ नका प्लीज. मला एकच फक्त सांगा की तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत आहे की मी हे केलं म्हणून. तर माझे बाबा खूप शांतपणे म्हणाले की तू अभिनेत्री आहेस, हा तुझ्या कामाचा भाग आहे, सो ह्याचं इतरांनाही कोणाला उत्तर द्यायला तू बांधील नाहीस आणि आम्हालाही नाही, सो काही बोलू नकोस, जस्ट डू युअर जॉब. हे माझं बाबा म्हणाले. माझी आई असं म्हणाली, मी म्हटलं फोनवरती, आई सॉरी, तुला माझ्यामुळे त्रास झाला का, लोक तुला फोनवर बोलतायत का वगैरे. आई माझी फार क्यूटली म्हणाली, चूक झाली, पुढच्या वेळेला नाही करायची. म्हटलं पण नाही झाली चूक आई. म्हणाली पण झालं ते झाली आता. म्हटलं अगं आई झाली म्हणजे. बट आय थिंक दॅट इज व्हॉट मदर्स आर, आणि आया अशाच असतात, छान इनोसेंट. माझी आई तर फारच क्यूट. बरं, लग्नानंतर ऑफिशियली बहुतेक सगळ्या बायकांची डॉक्युमेंट्स बदलतात, मग आता तू तुझं नाव प्रिया कामत असं लावतेस का? नाही. सो ह्याच्याबद्दल किस्से आहेत. माझं लग्न झाल्यानंतर एकतर मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की तुमची ओळख ही तुमच्या जन्मापासून तयार होते आणि तीच तुमची ओळख असली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. पण लग्नानंतर ज्या वेळेला काही टेक्निकल कारणांनी डॉक्युमेंट्सवरचं म्हणजे घरावरचं नाव बदललं, आम्ही एकत्र घर घेतलं तर ते घरावरचं नाव बदललं, त्यामुळे इतर सगळीकडे नावं बदलली, पण मला माझ्या इलेक्शन कार्डवरचं नाव आणि पासपोर्टवरचं नाव प्रिया बापटच हवं होतं, पण मला ते नाही ठेवू दिलं. म्हणजे हे मी घरातल्यांचं नाही म्हणते, सिस्टीम मधनं सांगते, लोकांनी मला तिकडे डॉक्युमेंटेशन साठी असलेल्या माणसांनी मला नाही ठेवू दिलं. मी जेव्हा इलेक्शन कार्डाचं हे करायला गेले आणि मी त्यांना सांगितलं की माझे बँक डॉक्युमेंट्स, माझं पॅन कार्ड ही सगळी प्रिया बापटच्या नावाने आहेत, तर मला या ऍड्रेसवरती हाच पाहिजे आहे नाव. तर त्यांनी मला या शब्दात सांगितलं की तुम्हाला लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का, तुम्ही नवऱ्याचंच नाव लावलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्यांनी त्यांनी आपापली ओळख स्वतः ठरवावी, समाजाने नाही ठरवू की हे नाव त्याची ओळख आहे, हे मला खूप मनापासून वाटतं. सो पण तुला असं वाटतं का की नाव लग्नानंतर बदलणं हा चॉईस असला पाहिजे, नियम नसला पाहिजे? ऑफकोर्स ऑफकोर्स, मी तेच म्हटलं. प्रिया बघ, म्हणजे हल्ली आपण बायका काही रोज मंगळसूत्र घालून बाहेर पडत नाही, पण काही फॅमिली फंक्शन्स असतील म्हणजे कामतांकडची किंवा बापटांकडची, तर अशा वेळेस मंगळसूत्रच घालायला विसरली आहेस, असं झालंय का ग कधी? परत तेच मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा चॉईस हा तुमच्याकडे असला पाहिजे. जसं आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या पद्धतीत नवरा मंगळसूत्र घालत नाही, ठीक आहे, आय ॲक्सेप्ट. नवरा कुंकू लावत नाही, आय ॲक्सेप्ट. पण ते मला आज करावं असं वाटतं की नाही, हा चॉईस माझा आहे. ज्या दिवशी मला ते करावं असं वाटतं त्या दिवशी मी ते खूप मनापासून करते, आणि ज्या दिवशी मला ते नाही करावं असं वाटत त्या दिवशी मग मी सासरी जाते का माहेरी जाते का घरी राहते ह्याच्याशी मला काही फरक पडत नाही, मी ते नाही करत. पण फार रेअरली असं होतं माझ्या बाबतीत, कारण मला स्वतःला मी खूप कौटुंबिक मुलगी आहे, मला स्वतःला घर नाती माणसं सगळे आपले संस्कार विधी हे सगळं आवडतं. आमच्याकडे गौरी गणपती असतो जो 6-7 दिवस पूर्ण सोहळ्यात आंघोळ करून नैवेद्याचा स्वयंपाक मी चव वगैरे न घेता प्रॉपर आंघोळ करून मंगळसूत्र घालून हिरव्या बांगड्या घालून करते. पण तेच जर संध्याकाळी मित्रमैत्रिणी येणार असतील तर मी मंगळसूत्र घालूनच बसेन की नाही ह्याची गॅरंटी नाही. पण माझ्यासाठी मी तेवढं गोष्टी फ्लेक्झिबल ठेवल्यात आणि मला असं वाटतं की त्या ठेवायला पाहिजे. व्हेरी गुड. खूप वेळा असं होतं की एखादा निर्णय आपण घेतला म्हणजे एखाद्या मुलीनी घेतला तर तुझे वडील आणि आई काय म्हणतायत आणि तुझा नवरा काय म्हणतोय हा प्रश्न त्याच्याबरोबर यायलाच पाहिजे का? तुला काय वाटतं हे का नाही महत्वाचं? त्यांना काय वाटतं हा हे म्हणजे माझ्यासाठी ते मॅटर करतं कारण ते माझ्यासाठी फॅमिली आहेत म्हणून. पण समाजाने मला तो प्रश्न विचारणं योग्य आहे का हे मी सतत विचारते. म्हणजे मी एकटी प्रवास करते तर तुझ्या नवऱ्यांनी तुला परवानगी दिली का हा का यावा प्रश्न? मला एकटीला प्रवास करायचा आहे मी करते. माझ्या आणि उमेशमध्ये काय अंडरस्टँडिंग आहे हा वेगळा मुद्दा आहे, पण समाज म्हणून तुम्ही मला हा प्रश्न नाही विचारायला पाहिजे.
ते स्वातंत्र्य जितकं पुरुषाला आहे ते तितकंच स्वातंत्र्य त्या स्त्रीला सुद्धा असलंच पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, अगदीच पटलं. नमस्कार. नमस्कार. मी यशोमती देशपांडे. मी पुण्याची आहे आणि शिक्षिका आहे. ओके. नवऱ्याला शिस्त कशी लावतेस? असं काही मी वेगळं काही करत नाही. हा, पण आता त्याला माहितीये संसार टिकवायचा असेल तर मलाही करायला पाहिजे. त्यामुळे तो करतो बाबा. पण मग कशा सूचना देतेस? पण उमेश इतका बेशिस्त आहे. नाही, बेशिस्त नाही येतो. मी जरा अति आहे. माझा थोडा जास्त अतिरेक आहे. शिस्तबद्ध आहे म्हणजे असं तो पसरट नाही असं वाटत. खूप पसरट आहे. पण मी जरा अति आहे. मी इतकी अति आहे की मी आठवड्यात ना तीनदा कपाट लावायचे घड्या विस्कटल्या म्हणून. हे जरा अति आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आठवड्यात ना तीनदा नका लावू, महिन्यात ना एकदा तर लावा. एवढं जमू शकतं ना. मला असं वाटतं की उमेशचं ते बेशिस्तपणा स्वभावात नाही येत नाही. त्याच्या माझ्या घरची परिस्थिती आणि त्याच्या घरची परिस्थिती खूप वेगळी होती लहानपणापासूनच. आम्ही चौघच वाढलोय, आई बाबा मी आणि माझी मोठी बहीण. आणि आम्हाला घरी केअर काढण्यापासून लादी पुसण्यापर्यंत सगळी कामं आम्ही करायचो. सगळी. मी 18 वर्षाची असताना मला पूर्ण स्वयंपाक येत होता करता. सो मला कामं करण्याची आणि हे सगळं माझे आई वडील माझ्या समोर सतत रोज करायचे. की आमचे ऑल्टरनेट दिवस असायचे की एक दिवस श्वेता माझी बहीण जी आहे एक दिवस तिने गाद्या घालायच्या, तर जर ती गाद्या घालणार असेल तर केअर मी काढायचा. मग दुसऱ्या दिवशी मी गाद्या घालायच्या, तिने केअर काढायचा. सो अशी सगळी कामं आमची लाईंड अप होती. वेअर ॲज उमेशकडे त्याचे आई आणि बाबा दोघेही बाहेर जाऊन काम करणारे असल्यामुळे त्यांच्या घरी सतत कामाला मदतनीस होती 24 तास. त्याच्यामुळे त्यांनाहून उठून काम करायची सवयच नाही आहे. सो हा फरक आहे. त्याच्यामुळे मी जरा माझे बाबा काम करतात तर तुम्हाला काम करायला काय. नमस्कार. नमस्कार. आता बरेच सेलिब्रिटी येतात ना, बऱ्याच जणांना भीती वाटते अंधाराची. वाजून तू घाबरतस अंधारात? तुम्ही कोकणातले ना, होय. तुमच्याकडे जे अंधार आहेत, अंधार नाही अंधार झाल्यानंतर दिव्यावरती पाखरं येतात ना, त्यांना घाबरते. होय काय. पण आता तुका मी एक सिच्युएशन सांगते. म्हणजे जरा एखाद्या डिरेक्टरने तुका सांगितलं, जरा कल्पना कर तू काय करशील. हा, म्हणजे रात्रीची वेळ असा, तू घरात एकटाच असस आणि मग सगळे दरवाजे खिडक्या तू लावून घेतलंस. आता तुका वाटतं की घरात कोणच येऊचा नाही. शेवटचं दरवाज्याची कडी लावून जातस आणि तू मागे वळतस. मग भिंतीवर भली मोठी पाल, पाल तुझ्याकडे बघता तू पालीकडे बघतस, पाल तुझ्याकडे बघता तू पालीकडे बघतस. आणि मग अचानक ती पाल तुझ्या अंगावर पडली. तर काय करशील? हार्ट अटॅक येईल मला. म्हणजे एवढा घाबरत? हो. बापरे, मला पाली बिली एवढी. हो, मला खूप भीती वाटते. घरी एक्झॅक्टली असंच झालं होतं. घरी कोणीही नव्हतं आणि हे रिपीटेडली दोनदा झालं. मी कायम सांगते की खिडक्या लावा संध्याकाळ झाली की. तर ते नेमका उमेश खिडकी उघडी ठेवून गेला होता, ती पाल आतमध्ये आली आणि मी कसं नाही ह्यांनी खिडकी उघडी ठेवली म्हणून बंद करायला गेले आणि मला ती पाल दिसली समोर. मला घाम फुटला. मला कळे ना मी काय करू. आणि उमेश शूटिंगमध्ये होता, मी त्याला फोनवर फोन करते. तो फोन उचले ना, मग शेवटी त्यांनी उचलला तर मी त्याच्यावर चिडचिड चिडले. तुला कळत नाही इथे पाल आली आहे? तो म्हणला पण मी काय करतो, पाल आली आहे. तर म्हटलं ती घालव, ती घालव. तू म्हणलं पण मी कशी घालू आता पाल? म्हटलं मला माहित नाही, तू घालव. माझ्याच्याने हे काय होणार नाही. तुला मी सांगितलं होतं तू खिडकी बंद कर, तू का नाही बंद करून गेलास? मग मी लिटरली त्यावेळेला माझं बी पी चेक केलं असतं तर एक्स्ट्रीम हाय बी पी असतं. मी दरदरून घामाने भिजले होते. शेवटी मी म्हटलं काय करूया काय करूया, शांत राहिले. मी रडत रडत शेजारच्यांकडे गेले. मी त्याला सांगितलं काकू प्लीज या आणि ती पाल घालवायला, मला काही घालवता येत नाही. मग त्या काठी घेऊन आल्या. त्या म्हटल्या की सगळ्या खिडक्या उघडून टाक. म्हटलं नाही नाही, उघडले तर अजून येतील. म्हणे अजून नाही येणार, ती बाहेर जाईल कशी तू खिडकी नाही उघडलीस तर. खिडक्या उघडून आमच्याकडे खिडकीला असे सिट्टीसारखे असे कट्टे आहेत बसायला, तर त्या कट्ट्यावर होत्या. आणि मी सगळे सोफे बिफे हलवून एका कोपऱ्यात ढकलून मी सोफ्या आणि उशीच्या वर अशी उभी होते आणि त्या पाल हलवत होत्या शुक शुक करून. त्यांनी ते दोनदा काठी मारली, ती पाल खिडकीतनं बाहेर गेली आणि मग त्यांनी खिडक्या बंद केल्या. मम्मी त्यांना थँक्यू म्हटलं. मम्मी त्यांना विचारलं तुम्हाला चहा कॉफी वगैरे काही देऊ का?
पण उमेशने शूटिंगवरनं फोनवरनं पाल कशी घालवली असती? बघ, माझ्यासाठी एक काय काय झालं की जो एक इमर्जन्सी पहिला कॉल असतो तोच असला पाहिजे ना. हो पण पाली डायलवर काय करणार आहे, म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून काय करणं अपेक्षित होतं त्यांनी. मी ह्याच्यावरनं माझं प्रेम पण दिसून येतंय का तुला, की काही झालं की मी पहिला फोन उमेशला करेन. मान्य आहे मला, पाल आली त्याच्यावर चिडचिड करून. पाल तू कशी घालवणार, खिडकी उघडी ठेवली नसती तर पाल आलीच नसती आतमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. एका सिनेमामध्ये ना तुम्ही एक उखाणा घेतला होता, तो ऐकून तो भले भले गार पडले. मॅडम त्याची एक झलक दाखवा ना. एकदा घ्या ना. अच्छी गच्ची गच्चीत झाड, झाडाला फुलं. अगं बाई असं पण आहे त्याच. फुलांचा पडलाय सडा. बस आता पुढचं नाही म्हणत मी. म्हण म्हण म्हण. उमेश रावांचं नाव घेते तुमच्या आईचा. मॅडम जेव्हा तुमचे फॅन तुम्हाला गुड न्यूज कधी गुड न्यूज कधी असं विचारतात तेव्हा काय वाटतो? आलं ना तर डिसेंबर मध्ये नाटक आमचं दादा एक गुड न्यूज आहे. नाटक नाही हो, तुम्ही कधी गुड न्यूज देणार? मी आता लवकरच नवीन प्रोजेक्ट येत आहेत त्याची गुड न्यूज देणार आहे. आणि आता महत्वाचा टप्पा तिने पार केलाय, महिला मंडळाचे प्रश्न तिने संपवले, त्यामुळे आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्याकडे. प्रिया, पुढचा टप्पा सोपा आहे. मी तुझ्या हातामध्ये दोन बोर्ड देणार आहे, एक होय आणि एक नाही, आणि तुला काही प्रश्न विचारणार आहे. जे काही तुझं उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना समोर दाखवायचा, ठीक आहे? तर पहिला प्रश्न, सुंदर मुली उमेशच्या अवतीभोवती असल्या की लक्ष ठेवावं लागतं? कोणावर? मुलींवर तर होय, उमेशवर तर नाही. जे काय असेल असं सांगून दाखव. मुलींवर हो, मुलींवर लय लक्ष ठेवायला लागतं. कलाकारांच्या संसारात फॅन्स खूप नाक खुपसतात का? नाही. सतत नवऱ्याबरोबर काम करण्याची ऑफर आली की त्याचा वैताग येतो का? एक काळ होता जेव्हा आला होता हो. दोघांनाही आला होता, म्हणून आम्ही कॉन्शियसली ठरवलं होतं की आता काही काळ एकत्र काम नको करूया, पण आता तो गेला, आता आम्हाला एकत्र काम करायचं आहे, सो आता आम्ही त्या दृष्टीने. तुझ्यामुळे कधी कोणाला ओरडा खावा लागलाय का? हो. कोण आहेत ते? माझी सख्खी बहीण. काय काय ओरडा खायला लागला तिला? लहान होते हा मी. हे झालं की सगळं. मी तिच्या अंगावर थुंकले होते का? आणि आईला जाऊन सांगितलं की ही थुंकली. मग तिने मार खाल्ला? तिने खूप ओरडा खाल्ला, तिने माझ्यामुळे खूप ओरडा खाल्ला. हे असे किडे मी तिच्याबरोबर खूप केले, कारण काय असायचा प्रॉब्लेम ऍक्च्युली, ती मला मारायची आणि मला तिला मारता यायचं नाही, आणि आमची इतकी भांडणं व्हायची की ती माझ्या झिंजा घेऊन भिंतीवर आपटणं वगैरे सगळं करायची. मग मी असे किडे करायचे जे तिला बोगायला लागायचे. पण आईचा तुझ्यावर विश्वास बसला? आईचा माझ्यावरच आयुष्यभर विश्वास होता, इतर कोणाही पेक्षा. कधी कोणाकडनं कुठली गोष्ट उधारीवरती घेतलीस का? हो. कपडे? हा. वजन कमी करण्यापेक्षा वजन वाढवायला जास्त मजा येते का? नाही 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 नाही. का? त्याच्यात तर खायचंच असतं. अरे नाही रे, एवढं सोपं नसतं ते. ते नुसतंच खायचं असतं असं नाही होत. ते कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन झालं ना की तुम्हाला ते करायची इच्छाच जाते. मला इतकं चॉकलेट आणि इतके चॉकलेट मिल्कशेक्स आवडतात की वजनदारच्या दरम्यान पहिलं मला नॉशानी उलटी झाली ती चॉकलेट मिल्कशेकनी झाली. हो, मला इतकं आवडतं. पण ज्यावेळेला कंपल्शन होतं तर मी परुळेकर सरांकडे यायचे, त्या सगळं माझा तो प्रोग्राम सरांनी डिझाईन केला होता वजन वाढवायचं. मी 1.5 महिन्यामध्ये 16 किलो वजन वाढवलं होतं, खाऊन पिऊन आणि व्यायाम करून सगळं. सो ते रोज नियमानुसार जे खायला लागतं दर 2 तासांनी, रात्री मध्यरात्री उठून सुद्धा 1 कप दूध प्या आणि डिंकाचा लाडू खा आणि परत झोपा. मला कितीही डिसिप्लिन आवडत असला तरी त्या डिसिप्लिनचा ते त्रास होतो नंतर. ट्रोल्समुळे कधी मनस्ताप झालाय का? हो हो हो. कशावरनं सगळ्यात जास्त ट्रोल झाली तीस? त्या क्लिपमुळेच ऍक्च्युली. तेव्हा मला वाईट खूप वाटलं होतं, कारण लोक स्ट्रेट तुमच्या घरात घुसतात
मी वैयक्तिक आयुष्यात कशी आहे आणि मग माझा नवरा मला सुख देतो की नाही देत इथपर्यंत जेव्हा भाष्य करता तेव्हा मला वाईट वाटलं होतं. आणि मला असं वाटलं की तुम्ही माहिती करून न घेता उगाचच बोलत सुटू नका एकतर. आणि कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते, तर काही गोष्टी ह्या आपण व्यवसायाचा भाग म्हणून आणि व्यक्तिगत आयुष्य हे वेगळं ठेवायलाच पाहिजे. सो तिथे ती थिन लाईन क्रॉस झाली की मला वाईट वाटतं. किती वेळ लागला तुला याच्यातनं बाहेर पडायला? मे बी तो आठवडा, पहिला आठवडा 10 दिवस असतील, पण लागला. अस्वस्थपणा? हो, मी रडले बिडले. कोणी समजावलं तुला त्या काळात? उमेश. हा राऊंड आपला संपलाय. पुढचा अतिशय एक छोटासा खेळ आहे प्रिया. मी तुला काही प्रश्न विचारीन, त्याची पटापट उत्तर द्यायचीस, ठीक आहे? सुरू. उमेश बरोबर कुठली हिरोईन जास्त चांगली वाटते, मुक्ता का सई? मुक्ता. आवडता दिग्दर्शक महेश मांजरेकर की नागेश कुकनूर? नागेश कुकनूर. आवडता सहकलाकार सचिन खेडेकर की अतुल कुलकर्णी? अतुल कुलकर्णी. तू एकटीनं प्रवासाला जातेस तेव्हा जास्त सुखी कोण असतं, तू की नवरा? मी. तो मिस करतो मला. समोरची व्यक्ती खोटं बोलतंय हे तुला ओळखता येतं का? हो. तुझ्या मते यशाचा सुगंध काय? व्हॉट इज द सेंट ऑफ युअर सक्सेस? ज्या क्षणी मी माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावरती माझं काम बघून जो एक आनंद आणि अभिमान बघते, सो माझ्यासाठी ही चार माणसांना त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटणं आणि अभिमान माझ्याबद्दल वाटणं हे माझ्यासाठी यश आहे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. ते म्हणजे प्रेक्षक, आई वडील आणि उमेश. वन्स दे आर प्राऊड ऑफ मी, आय थिंक मला सगळं मिळतं, मग मला बाकी काही नाही. वा. तर आता आपण आलेलो आहोत धरलं तर कळतंय या खेळापाशी. हा अतिशय साधा खेळ आहे. एक मॅजिक बॉक्स आहे, याच्या आतमध्ये एक वस्तू ठेवली आहे किंवा एखादी गोष्ट आहे किंवा एखादा पदार्थ आहे किंवा एखादा फळ आहे एखादं फळ आहे किंवा एखादा माणूस आहे, प्राणी आहे. तर तुला ह्या याच्यातनं आतमध्ये हात घालायचा आहे, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहे आणि ओळखायची ती वस्तू कुठली असेल. ठीक आहे, या. 1, 2, 3 चावलं तर घाबरायचं नाही. शेजारच्या काकू म्हणून सावन काकू आहेत, त्यांना बोलू शकतेस. जिवंत नाही ना काही? बघ ना, तू आतमध्ये हात घातलं काय? ना चावलं तर जिवंत आहे, नाही चावलं तर मेलं आहे. चावलं तर ठीक आहे ना, इंजेक्शन देऊया. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आयुष्यातला. काय आहे, काय वाटत पटकन काय असेल ते घाबरू नको, अंदाजाने बोलत राहा काय वाटत काय असेल. अरे वस्तूला हात लावल्याशिवाय कसं कळेल? तुलाच लागलं बघ आता आणि पटकन बाहेर लागतंय बुडबुडीत. हो पण काय आहे बघ तर. अरे नीट बघ तर. मला पदार्थ असू शकेल? नाही, असं कसं दाखव? प्राणीच असता. जिवंत नाही आहे ना फक्त सांग. जिवंत नाही. हा ओके. काय माहित नाही. अरे काय वाटतंय पण काय आहे ते? हातच नाही लावलाय मी अजून. मासे बघ ना, असत मासे. हे देवा माझ्या परमेश्वरा. तू पनीर किंवा टोफू? अजून काय? अजून अंदाज. अंदाज चिकनचे पीसेस आहेत का? अजून काय असू शकेल? सोया चंक. करेक्ट, ओळखलेलं आहे. उगाच घाबरतय. म्हणजे टोफूच ना. सोयाबीन चंक्स. काय वाटलं तुला? पालीला हात लावलं असं वाटलं तुला? मी उंदराला. असे एवढेसे उंदीर कुठे असतात मला सांग जरा. मी नाही बघितलेले. कारण चायनाचे असतील उंदीर ते. चायना, चायनीज उंदीर. चला या. 1, 2, 3 काय वाटत? काय वाटत? रव्याची खीर, ओट्स आणि दूध ओट्स मिक्स केलेत. नाही अजून काहीतरी हे लागतंय. साय दूध बेस काहीतरी असावं ना. त्या रस्त्यावरती आहेस पण अजून थोडीशी पुढे जा. नाही कळत. चला काउंट डाऊन सुरू. 10. अरे थांबा. रव्याची खीर, ओट्स, शेवयाची खीर, शेवया, शेवया. पुढची वस्तू.
एक दोन साडे माडे तीन हा जिवंत आहे पण हा त्रास देत नाही. हा अजिबात त्रास देत नाही, ट्रस्ट मी. माझ्यावर विश्वास आहे की नाही? आपण एका जीम चे पार्टनर होतो, आपण गुरुबंधू नाही. जिवंत काहीच नसतो, आपण कोण होतो ताई? म्हणजे प्राण्यांवर पण विश्वास ठेवा. नाही यार, प्रेम करतात कोण? प्लीज, मी आहे ना शेजारच्या काकू असं मला समज. वगैरे असेल एखादा कुठे भाजी असेल. अरे अरे कसं बुळबुळीत दिलंय यार. म्हणजे हा पण काय सोललेला प्राणी असतो, सोललेला प्राणी नाही हात लावणार. अरे काय काय वाटत, अरे हात तरी लावून काय तुलाच लागला दुसऱ्यांदा. तर मागे कर सगळा पनीर दही स्पर्श तर करशील का नाही त्याला? का करताय माझ्यासोबत? मला भीती वाटते. सगळे तुझ्या बरोबर आहेत. आहोत आहोत आम्ही. हा प्राणी नाही, बस भगवान प्राणी नाही आहे. माझी बहीण बसली आहे तिथे. हा सीन ते सीन वरती काय केलं तू लहानपणी तिच्या अंगात? हा पदार्थ तिने सुचवलाय. लवकर 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 शूटिंग शूटिंग सुरू आहे असं समज. शूरवीर अरे काय ओळख, मी गिव्हअप करते ना प्लीज. मला काय असं सांग ना पटकन काहीतरी. दोन तीन दही पनीर टोफू. हात लाव, लावून बघ नीट पटकन बघ. लिची करेक्ट. अरे लिची फ्रूट आहे ना? हा बरोबर. मग लिची जेली आहे. अच्छा ती जेली आहे का? मला इतका असा तडफेनी हात बाहेर काढला काय वाटलं उंदीर? मला ना या अशा गोष्टींची खूप भीती वाटते. जेव्हा मी कुठल्या बिलबिलीत सरपेतला हात आणि तुम्ही सगळे बिलबिलीत सरपेतच दिले. लिची असं दिसतं ह्याला आपलं काहीच दोष नाही ना, तसंच आहे. पण विश्वास ठेव ना. तू जिवंत असं का म्हणलं? हे जिवंतच आहे ना, सगळं जिवंतच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी ओव्हर ऍक्टिंग नाही केली. हे माझं खरं स्वरूप आहे. पुढची वस्तू उंदीर नक्की नाही. उंदीर नक्की नाही आहे. पाल पण नसेल. पाल कशी राह? बटर किंवा चीज? वा 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 करेक्ट. कॉन्फिडन्स एवढाच बटला होते. हातात पण नाही घेते. तर आता पुढची गोष्ट तर अगदी सोपी आहे. ही पालही नाही आहे, हा प्राणी नाही आहे. ही काय म्हणतात त्याला? हुला हुप. हुला हुप. हुला हुप. हुप. हुला हुप. हुप हुप. आणि हुला हुपरी. तर तू कुठल्याही चौकटीत अडकत नाहीस, त्यामुळे आपण बघूया किती वेळ तू ही फिरू शकते. एक दोन साडे माडे तीन. मला काही प्रॅक्टिस नाही. सासूची नक्कल नवऱ्याची तुम्ही काढली का? जिम मध्ये करायला लागलं पाहिजे रोज. इट्स अ ग्रेट ऍप वर्कआउट. काय वा वा वा. या 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 चला चला चला. बस 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 बस. थँक्यू. एक अभिनेत्री म्हणून आता तू मराठीच्या कक्षा रुंदावून देश पातळीवरती पोचलेस. वेगवेगळ्या OTT वरच्या मालिकांमधनं तू आज फक्त मराठी प्रेक्षकांना नाही तर इतर अमराठी प्रेक्षकांनाही आपलंसं केलेस, त्यांच्यावरही आपल्या अभिनयाची भुरळ पाडलेस. भूमिका निवडतानाचा तुझा स्वच्छपणा, तुझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तू जपतेस, मग ती महिलांबद्दलची तुझी मतं असू देत, तुझ्या अस्तित्वाविषयीची तुझी मतं असू देत. आणि मला असं वाटतं की एक दिवस असा येईल जेव्हा महिलेवरती कुठल्याही प्रकारची बंधनं घालण्याची वेळ भारतात येणार नाही. महिला तेवढी सक्षम झाली असेल, तिने तिच्या क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाबद्दल भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला तिचा फक्त अभिमान, आदर आणि प्रेमच वाटत असेल, तो खऱ्या अर्थाने तिचा सन्मान असेल.
आणि हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे की आपापल्या कार्यकर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रामध्ये नाव केलेल्या प्रत्येक महिलेचा आपण इथे सन्मान करतो. या पुढचा जो चित्रपट तुझा येईल तो तुझ्या मनासारखा, तुला हव्या असलेल्या व्यक्तिरेखेसारखा आणि तुला हव्या असलेल्या कथेत तुझी भूमिका असलेला असू देत. याच तुला या मंचाकडनं शुभेच्छा. या आता तुला निरोप द्यायची वेळ झाली आहे, त्यामुळे दादा चला बस थांबवा. मला खात्री आहे बस बाई बसचा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा एपिसोड वारंवार पाहण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. तुमची ही इच्छा ताबडतोब पूर्ण होऊ शकते. कसं? मी सांगतो, झी फाईव्ह ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड पाहता येईल तोही कितीही वेळा. आणि हो, झी फाईव्हवर या शोचे, याआधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील, तेही एकदम फ्री. झी फाईव्ह कधीही कुठेही. तर मंडळी आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका.